फुलांचा वैभव अंगावर मिरवणारं हे कास्त पठार. जुलै महिन्यातला पाऊस सुरू झाला की या उघड्या बोडक्या पठाराचा नूरच पालटून जातो. पहिल्या पावसानंतर कासच्या पठारावर पहिला उगवतो तो वायतुरा. इंग्रजी अल्फाबेट वाय सारखा याचा आकार असतो म्हणून त्याचं नाव वायतुरा. ऑपोनोजेटान सातारेन्सिस किंवा भुई ऑर्किड नावानेही हे फूल ओळखलं जातं. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या पठारावर मिकी माऊस सारखे दिसणारी स्मिथिया आणि सोनकी उमलतात, त्यामुळे हे पठार पिवळं धमक्क दिसायला लागतं. पाऊस थिरावला आणि श्रावण सुरू झाला की सीतेची निळी आसव आणि लाल रंगाची तेरड्याची फुलं खुणावू लागतात. पाठोपाठ बुके सारखी दिसणारे गेंद वनस्पतीचे ताटवेही खुलायला लागतात. पठारावरती बरेचसे प्लॅटू ऑफ फ्लावर्स म्हणून हे प्रसिद्ध आहे. या पठारावरती जवळजवळ 411 प्रकारच्या फुलं असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती आहेत. 2012 ह्या पठाराला युनेस्कोनं वर्ल्ड नॅचरल हेरिटेजचं टॅग दिला किंवा त्याच्यावरती त्यांना वर्ल्ड नॅचरल हेरिटेजमध्ये ते पठार इन्क्लूड केलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या पठारावरती सापडणाऱ्या एन्डेमिक किंवा प्रदेशनिष्ठ ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती. कास पठाराचा जागतिक वारसा स्थळांमध्ये 2012 साली समावेश झाला. भारतातलं दुसरं ठिकाण सिरिपोजिया व्हिन्सिपोलिया, सिरिपोजिया जैनी आणि सिरिपोजिया अक्युलाटा अशा अनेक धोक्यात असणाऱ्या वनस्पतीही कास पठारावर पाहायला मिळतात. वनस्पती संशोधक आणि अभ्यासकांसाठी कासचं पठार ही उत्तम प्रयोगशाळा आहे. कास पठारावरती बऱ्याचशाच अशा एन्डेमिक स्पेसीज आहेत ज्या आपल्याला जतन करण्याची गरज आहे. बरेचसेच असे फ्लावर्स आहेत इथे की प्लांट स्पेसीज आहेत जे तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही गेला तरी तुम्हाला ते सापडणार नाही. माझ्या शिक्षकांबरोबर मला हे पाहायला मिळालं क्लास कास पठार. मला खूप आनंद झाला आहे. आज ही जी स्पेसीज आहे स्ट्रॉबिलँथ सेसायलम हे 8 वर्षाने येते असं सरांनी सांगितलं. मी खूप नशीबवान समजते की माझ्या शिक्षकाबरोबर मला ही स्पेसीज बघायला मिळाले. इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पेसीज भेटतात, बघायला मिळतात. खूप छान छान फुलं आहेत आणि इथं आल्यानंतर आपल्याला खूप असे एकदम स्वर्गात गेल्यासारखं भास होतो. कासच्या पठारावर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती उगवतात. थोड्याच दिवसात त्यांना फुलं येतात, त्यानंतर या फुलांचं परागीभवन होतं आणि त्याची फलधारणा होऊन बिया तयार होतात. या बिया पुन्हा याच सड्यांवर असणाऱ्या मातीत पडतात आणि पुढच्या वर्षी या बियांची रोपं उगवतात. अशा प्रकारे सगळ्या वनस्पतींच्या पिढ्याच्या पिढ्या कासवर वाढतात आणि दरवर्षी अशी रंगपंचमी इथे साजरी होते. प्रताप नाईक, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.